जय मल्हार आरेवाडीच्या बिरोबा बनात आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भाविक भक्त आलेले आहेत. झाडपिढी आहेत, त्याचबरोबर ओविकार आहेत, सर्व स्तरातील समाज बांधव या ठिकाणी बहुसंख्येनं आलेले आहेत. गुरुदेवाचे भक्त बहुसंख्येने आलेले आहेत आणि सगळेजण आनंद रसामध्ये भक्ती रसामध्ये नाहून निघालेले आहेत. कारण आज या ठिकाणी दसऱ्याची अमावस्या झालेली आहे आणि देव बसत आहेत. देव बसत असल्या कारणाने या सर्वांचा उत्साह जो आहे तो ओसांडून वाहत आहे. हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी दिसत आहे. या संदर्भातल्या त्यांच्या काही प्रतिक्रिया या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. साहेब, तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं गाव महीम तालुका सांगोला. बर. जय बिरोबा वायुकार मंडळ महीम तालुका सांगोला जिल्हा सोलापूर. आम्ही सालाबाद प्रमाणे जवळजवळ आमचं आजोबा इथंच देवाला या दिवशी येतात. आमचे वडली भी येत होते, आम्ही भी येतो. या मी 40 वर्ष झाले या देवाला येते, अखंड सेवा करते. गुढीपाडव्याला यात्रा असते, त्या यात्रेला बी असतो या. आज घटस्थापनेच्या दिवशी बी असतो या. वेळ मिळाला, देवानं वेळ दिला तर घट उठवाय सुद्धा असतो या. आणि महावीर पौर्णिमेला आणि महावीर पौर्णिमेला आम्ही चिंचणी आणि चिंचणीची यात्री येऊन तथला देवदेव करून मायावाचा. परंतु घराकडे जाताना ह्या देवाला देवदेव करूनच आम्ही घरी परत जातो. तर आमची ही परंपरेनं आमचं कुलदैवत आहे आणि ह्या दैवतापासून आम्हाला सगळे प्रपंचात सगळं जनावर द्वारात लेकरा बाळात सगळे सुख शांती समाधान आहे. आणि आम्ही ह्याच्यामुळं आमचं कुलदैवत असल्यामुळं आम्ही सालाबाद प्रमाणे हे तेज विसरत. एखादं उदाहरण सांगता येईल का? तुमच्यावरती फार मोठं संकट आलं होतं आणि या डोंगरच्या राजानं आपल्या गुरुदेवाने अशी असंख्य उदाहरण आहे. ती एक काय असंख्य आहे ती. आता कुणचं त्यांना ठेवावं, कुणचं सांगावं, कुणचं ना ठेवावं, न सांगण्यासारख्या गोष्टी. त्याच्यामुळं ह्या देवस्थानाचं काय महत्व आहे ते आमच्या आत्म्याला माहिती. आमच्या वल्लारजी पणापासून आज पंजाबपासून चालत आहे. तुमचं कुलदैवत आहे आणि तुम्ही मगाशी घटस्थापनेवरती ओव्या या ठिकाणी सादर केले. आज देव बसतायत म्हणजे नेमकं काय होतंय ते सांगा जरा सविस्तर. आज घट बसत्यात, नवरत्न दिवस चालू होते आता. आणि इथनं 9 दिवस असून 9 माळा 10 माळा त्याप्रमाणे इथं सगळं नवरत करी, अखंड सेवा, अखंड उपवास सगळं करते. इथं मी झाडपिढी सुद्धा 4-5 वर्ष केलेली आहे आपल्या नवरात्रीत. त्याच्यामुळे इथलं सगळं माहीत आहे. शेताळ किती वाजता येतो, पत्री किती वाजता लागते, काय किती वाजता सगळं सगळं म्हणजे इथलं देवाचं कुठलं काय माहित नाही, सगळं माहित. शास्त्र काय सांगते म्हणजे या संदर्भात तुम्ही ओव्या दिलेली या ठिकाणी सादर. हो, आम्ही इथंच ओव्या शिकलो. शास्त्रामध्ये काय सांगितले, केव्हा सुरुवात झाली घटस्थापनेची? हा, ही 5 पांडव या काळापासून विष्णुदेव काय ते तुम्हाला वयात मगाशी म्हणून दाखवले. आणखीन एकदा जर तुम्ही तुमच्या तोंडून सांगा की आंबाबाईला नारद मुनीनं विचारलं, सगळं साज आहे तर एक साज नाही म्हणला. मग आंबाबाई म्हणली, माझ्यासारखं साज कोणाला नाही त्या पृथ्वी तलावर. आणि नारद मुनी मला म्हणतो सगळं साज आहे तर एक साज नाही. मग कोणचा साज नाही सांग बाबा, म्हणजे गेंदन फोल असतं तर तू ह्याच्यापेक्षा अजून सोपून दिसते असतं म्हणला नारद. त्याच्यामुळं कोणाला ते असं पैसे चिड म्हटलं ना अर्जुनानं विडावत चालत. मग त्या अर्जुनानं स्वर्ग मृत्यू पातळात ना ती गेंदन फळ आणून तो ती विजय मस्तकाला लावला. त्या वक्ताला की त्या वक्ताला मानव खांडातली सगळी लोक उपाशी होती. 9व्या दिवशी आलं म्हणून त्याने नवरात्र नाव पडलं. त्यांनी दिलेले. तुमचं नाव आणि गाव सांगा. नमस्कार, मी मोठे रघुनाथ शिवाजी, मुक्काम पोस्ट तांदेवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या ठिकाणाहून आलेले आहे. आमचे संपूर्ण समाज बांधव गावातले आलेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून सर्व धनगर समाजाचे आमचे बांधव या ठिकाणी घटस्थापनेच्या निमित्ताने या ठिकाणी आलेले आहेत. माझ्या सर्व बांधवांना मी या ठिकाणी घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
आणि आमचं हे दैवत विरोबा देवस्थान हे अतिशय जो संकटमोचक आहे. आपण जे जे मागतो ते आपल्याला ते देत असतात. गेल्या वर्षी माझ्या मुलानं मला वाटते 3 ते 4 वेळा JBM म्हणजे जमनालाल बजाज या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी तो थोड्या पॉईंटमध्ये जात होता. गेल्या वर्षी म्हणलं भगवंता तू मला पाव निश्चितपणे फुलाची पाकळी मी तुला अर्पण करेल. आणि खरोखरच यावर्षी 99.3 असा स्कोर करून तो मुंबईला जमनालाल बजाज ह्या कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन मिळालंय. मी खरोखरच देवाचा ऋणी आहे. काशीलिंगाच्या नावाने एवढं आभार मानावं तेवढंच आहे. आणि माझ्या सर्व बांधवांना परत मी एकदा या घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू. किती वर्षापासून तुम्ही देवाला येत आहे? आमचे पंजोबा म्हणा आजोबा सगळे या जवळजवळ 50-60 वर्षाचा कालावधी झालेला आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेस संकट येते तुमच्यावरती त्या त्या वेळेस देव संकटाच्या वेळेस म्हणजे देव आम्हाला पावतो. आणि निश्चितपणे मी मला आता 1-2 वर्षामध्ये मी रिटायर झाल्यामुळे या ठिकाणी मला म्हणजे वेळ मिळत नव्हता. कुठं सर्विस? मी संगमेश्वर तालुक्यामध्ये शिक्षक म्हणून काम करत होतो. आणि आता 2 वर्षापूर्वी मी रिटायर झालोय. आणि आज देखील ते बिरोदेवाच्या या दरबारामध्ये आलेले आहेत. आणि देवाचा त्यांनी दिवसभरामध्ये धावा केलेला आहे. आणि त्यांनी आपला अनुभव सांगितला आहे. तुमचं मामा नाव काय? माझं नाव काशीलिंग अप्पा शिरगिरे. गाव महिम तालुका सांगोला जिल्हा सोलापूर. आम्ही आता आम्ही भाऊ वही म्हणलो. भाऊ आहे दोघ जण. आम्ही भाऊ आहे. आमच्या आजोबा पंजोबापासून हे देवाचं आम्ही लढका असं म्हणा काय हरकत नाही. भाऊ जमते जमायला काय हरकत नाही. आम्ही शाहीर लोक आहे. तर आता तुम्ही मला प्रश्न विचार चांगली तुम्ही मला साहेब प्रश्न विचारला आम्हाला या देवापासून तुम्हाला काय फायदा आहे? म्हणजे तुम्हाला काय दिलं ह्या देवाने? मला असं वाटतं माझं मन भरून येत माझा मुलगा मागल्या महिन्यात 18 तारखेला मुंबईला 150 पोरात पहिला नंबर घेऊन आला. काशीलिंगाच्या नावाने तो म्हणजे आता पोलीस भरतीला झालाय. फक्त त्याची लेखी मध्ये एक राहिली. एवढंच माझं साहेब तुम्हाला सांगायचंय. तुम्ही एक प्रश्न विचारला काय तुम्हाला हे देवापासून मिळालं काय? आम्हाला एवढंच सांगायला आनंद वाटतो. आज आम्ही भाऊभाऊ म्हणताना आम्हाला ह्या गावचा गुरु भीमराव रत्नापा कोळेकर आरेवाडी या गुरुचं नाव आहे. धन्यवाद. देवानं तुमच्या भावाभावांच्या मध्ये हा गोडवा निर्माण केलाय. बरोबर आहे का? गोडवा दिला की तुम्हाला 7 जन्मामध्ये पुरेल एवढा. आम्हाला आजा पुंजाची पण्य आहे. आम्हाला भाऊभाऊला वही म्हणायला आमच्या आजा पंजाची पुण्य. हो, त्यांचे नाव सांगा की जरा पंजाचे सगळ्यांचे नाव. आमच्या पंजाचं नाव शिवबा शिरगिरे. आजाचं नाव रंगनाथ शिवा शिरगिरे. आमच्या वल्लाचं नाव अप्पा रंगनाथ शिरगिरे. आणि चुलत्याचं नाव भिवा रंगनाथ शिरगिरे. म्हणजे चौथी पिढी. आमची चौथी पिढी आहे. शाहीरचं नाव आहे सीताराम भिवा शिरगिरे. आणि माझंही नाव आहे काशीलिंग अप्पा शिरगिरे. जरा सगळ्यांचा या पंचायत आजोबाचं जरा अभिनंदन करा. टाळ्या वाजवा जरा सगळ्यांच्या. मग ही कला तुम्हाला वडिलोपार्जित मिळालेली आहे. आता पुढच्या पिढीकडे ही कला गेली पाहिजे यासाठी काय करतो? आता पुढच्या पिढीसाठी आम्ही बराच प्रयत्न करतोय साहेब. पण कसं आहे ह्याची गोडी आम्हाला भरपूर आहे. पुढल्या पिढीला लागावी असा आमचा प्रयत्न चालू आहे. पण नाव रेकॉर्डला लागलं की नाही तुमचं टीव्ही वरती आकाशवाणी केंद्रावरती वर्तमानपत्र लागले. गोड गळ्याचे शाहीर म्हणून हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. दूरदर्शन आकाशवाणीवरती असेल किंवा वर्तमानपत्रामध्ये असेल यांना अमाप प्रसिद्धी आपल्या कलेच्या माध्यमातून शाहिरीच्या माध्यमातून मिळालेले. आणि यासाठी गुरुदेव त्यांच्या पाठीशी ठामपणे हिमालयासारखं उभा राहिलेला आहे. जरा तुम्ही सांगा. नमस्कार सर. नाव सांगा, पत्ता सांगा. सुखदेव ज्ञानेडगे राहणार महोत तालुका सांगोला जिल्हा सोलापूर. काय सांगायचं, ह्या पहिल्यांदा धनगराच्या कुळीत जन्माला आलो ह्याचा मला अभिमान आहे. काशीलिंगाच्या नावाने असं 33 कोट देवाची सभा भरली होती की सभेत म्हणत होती काशीलिंगाला.
प्रत्येक देवाला विचारलं की देवा धनगर कुळीचा उद्धार करायचा आणि धनगर कुळीत तू त्या जन्माला जायचा आहे आणि त्यांचा तू दैवत म्हणून राहायचा आहे. पण कुठलाही 33 कोटी देवातला देव तयार झाला नाही. पण खरंच भोळ्या शंकराला कोडं पडलं, गळ्यातल्या लिंगाला हात लावला आणि ती काय बोलले की शंकर म्हणले की लिंगा तू तर जाणार का ह्या माझ्या धनगर भोळ्या बाबड्या समाजाचा उद्धार करणार का? तर त्यावेळेस देवा म्हणला तुमच्या आज्ञा तसं मी काम करणार. म्हणून शिना ह्या धनगराच्या कुळीत भगवंत काशीलिंग माझा बिराप्पा काशीतनं ह्या आरवाडीच्या डोंगराला आला असायला, कवठे मंकाळ तालुका सांगली जिल्ह्यात, आणि त्यांनी वास्तव्य हित करायला आणि भोळ्या भक्ताची आणि भक्तांनी त्यांची सेवा करायला आणि तो सेवा करायला आणि ती आमच्या चौथ्या पिढीपासून आम्ही ह्या भगवंताच्या सेवेत रमलेलो आहे आणि आम्ही त्यांची सेवा केलेली आहे. मी सदैव ओळखातून महूद गावचा आहे, सुखदेव येडगे शायर आहे मी, हे माझं मेहणं आहे सीताराम काशीलिंग शिरगिरे, हा मेहणी मामाजी मुलं आहे ती. आम्ही सदैव ओव्या ह्या धनगरी गातो. धनगरी कुठलीही खंडोबाच्या असू, धुळदेवाच्या असू, बिरुदेवाच्या असू, आणि कुठलीही कथा असेल तर आम्ही कथा साजरी करतो आणि आम्ही आमच्या धनगराच्या कुळीचा उद्धार करतो. पण असं शासन दरबारी झालंय, माझे धनगर बांधव उपोषणात बसतील, एसटी आरक्षण असून रच ड त्यांच्यानं होईना काय? मग ह्यासाठी आमच्या धनगर बांधवांनी कितीतरी यत्न भोगल्या, आज आमची 70 वर्ष वाया घालवली या शासनानं आणि ह्या सरकारनं, असतील त्या बी सरकारने आणि नसतील त्या बी, आणि ह्या राजकर्त्याने आमच्या समाजाची फक्त माती करायचं ठरवलंय. तर आम्हाला एकच आमची विनंती आहे ह्या काशीलिंगाच्या करंड्या मायाच्या धुळूबाच्या कृपेनं की आमच्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाला आरक्षण द्यावं, हीच विनंती करतो. काशीलिंग संत बाळू मामाचे बापू बिरूच्या नावानं धनगर एसटी आरक्षण लढाईसाठी पंढरपूरला आला होता. पंढरपूरला देखील हे आले होते. समाजावरती नितांत प्रेम असणारे समाज बांधव आहेत आणि या ठिकाणी बिरुदेवाकडे देखील त्यांनी ओव्यांच्या माध्यमातून साकडं घातलं की हे देवा या सरकारला थोडीफार अक्कल येऊ दे, सरकारला थोडीफार सद्बुद्धी मिळू दे आणि धनगरांचं जे भिजत घोंगड आहे ते एकदा मार्गी लागू दे आणि निश्चितच गुरुदेव सरकारला सद्बुद्धी देईल असा विश्वास मला या ठिकाणी. सांगोला तालुका तिथून आलेला आहे. माझं एकच म्हणणं आहे धनगरांनी एसटीच्या आरक्षणासाठी सगळ्यांनी संघटित हो आणि धनगरांनी एकजुटीनं धनगराच्या पाठीमाग, धनगराच्या कुळीच असेल तर धनगरांनी धनगराच्या मागे राहावं. आणि तुमच्या पाठीशी कसा उभा राहिला संकटाच्या काळात, तुमच्या आडी अडचणी देवानं तुम्ही आज कशा पद्धतीने केलेलं? बिरुदेवाच्या आमच्या आई वडिलापासून, वडिलापासून आजच्या पंजापाशापासून तो वडिलापासून आमच्या पर्यंत गुरुदेवाची आम्ही धनगर सेवा करतच आहे आणि अजून मी करणारच आहे आणि हिथून मोरबी आमची पोरी पिढी पिढ्यानं पिढी करणारच आहे. तर आम्हाला एसटीचं आरक्षण धनगराचा मिळावं एवढीच आमची अपेक्षा आहे. गुरुदेवाच्या चरणी आम्ही अर्पण करत आहे. एसटीचं आरक्षण डोक्यात बसलेलं आहे, गुरुदेवाच्या मनात आलेलं आहे, तरी देखील एसटी आरक्षणाशिवाय ते दुसरं काय बोलायला या ठिकाणी तयार नाहीत. अभिनंदन तुमचं, धन्यवाद. समाजावरती असंच प्रेम जे आहे ते काय तुमचं नाव पत्ता सगळं सांगा सविस्तर. माझं नाव साधुराम चंद्र हेगडे, राहणार गाव महीन, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आम्हाला कुलदैवत आरवडीचा राजा म्हणजे आमच्या आजच्या पंजाबपासून आम्ही जातीने होल. आम्हाला गर्वच नाही कुलदैवत असल्यामुळं आम्ही ह्या धनगरी गाण्याला आम्हाला आम्ही समाजाचा होरलाच असून आम्हाला याद लागलं की त्या येडात आम्ही हे गाणं गातोय. त्या वेळात गाणं गातोय आणि जे आता सांगितलं की सख्खा चुलत भाव थोरला माझा गुरु होता मला तुकाराम बिरा हेगडे, त्याच्या मी मागोमाग म्हणण्यानं मी मोरं शाहीर झालो आणि आता शाहीर म्हणून मी काम करतोय. शाहीरच्या जोडीला, माझ्या जोडीला आता विठ्ठल शेटगे राहणार गाव महीम तो मी जोडीला घेतला आणि आम्ही दोघं जण मोरं म्हणतो. आम्ही शाहीर काम करतो. चांगली गोष्ट आहे. आज या ठिकाणी देव बसत आहेत,
बरोबर हो घटस्थापने संदर्भातल्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? सर्व भक्तांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसांडून वाहतोय, सगळा उत्साह जो आहे तो भाविक भक्तांचा शिगेला पोहोचलाय, सगळीकडे आनंदाचं आम्हाला कौतुक मानायचं आहे. आज ही सगळी जी जमलेली आहे की देवासाठी सगळ्यांनी जमल्यामुळं आम्ही सुद्धा हा देवाच्या नादात आनंदाच्या भरात अगदी खुशीत असल्यासारखं हर्षित आहे, म्हणून तर आम्ही धनगरी गाणं इथं गातो. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तुमचं नाव सांगा परत एक. साधू रामचंद्र हेगडे, राहणार गाव मही. साधू रामचंद्र हेगडे हे होणार समाज आहेत, पण देवाच्या दरबारात सगळ्या जाती धर्माची माणसं जी आहेत ती सारखी असतात. देव सर्वांसाठी सारखाच आहे, सर्वांच्या वरती प्रेम करतो, मग तो कोणत्याही जातीचा धर्माचा पंथाचा असो, सगळ्यांच्या वरती तो आपल्या मायेची कांबळ धरतो. म्हणून होलार समाजचे असताना देखील ते धनगरी कला ज्या आहेत, धनगरी ओव्या ज्या आहेत, त्या धनगरी ओव्या या ठिकाणी सादर करतात. आपलं साहित्य, आपली संस्कृती जी आहे ती आपल्या परिणती पुढे घेऊन जाण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आपण सगळेजण या ठिकाणी महाराष्ट्राच्या वतीनं धन्यवाद देऊयात, शुभेच्छा देऊयात, आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी देखील या ठिकाणी अशा पद्धतीने सर्व भाई भक्तांचा उत्साह जो आहे निमित्तानं ओसंडून वाहत आहे, सर्व भाई भक्तांचा उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे. काशीलिंगाच्या नावाने